लक्ष्मण जगतापी या ठिकाणी येणार, मतदान करणार आणि आमच्या मुक्ताताई टिळक हे दोन्ही मतदार आलेले आहेत। दोन्ही मतदार भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान त्या ठिकाणी करणार आहेत। आमचं एकही मतदान शिल्लक राहणार नाही आणि भारतीय जनता पार्टीचा तिसरा उमेदवारही पहिल्याच राऊंडमध्ये निवडून संजय राऊतांनी सकाळी बोलताना म्हटलेलं आहे की माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे, आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे की आमचेच उमेदवार निवडून येतील। काँग्रेस बद्दल आम्हाला काय माहिती? त्यांचं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं असेल। मुख्यमंत्री काय सगळ्या मतदारांचं मतदान करत नसतात, मतदारांनी त्या ठिकाणी काय करायचं ठरवलेलं आहे आणि आज संध्याकाळी रिझल्ट लागल्यावर मुख्यमंत्र्यांचं त्यांचं बोलणं फलदायी केलं ठरत आहे की आज उमेदवार मतदार जे आहेत त्यांनी मतदान केलं त्या आधारे जिंकून येत आहे हे त्या ठिकाणी स्पष्ट होईल। 100% भारतीय जनता पार्टीचे तीनही उमेदवार येतील याच्यात आम्हाला 1% शंका नाही। असं म्हणतात की आमच्यामध्ये अंतर्गत दुसरीच नाही, मात्र भाजप म्हणतंय की आमच्यात अंतर्गत दुसरीच आहे, मात्र आमचे सर्व उमेदवार निवडून येतील, काँग्रेसचा उमेदवार देखील निवडून येईल, आमचे सर्व मतदान एकत्र होईल। आपण बघताय गेल्या 2 दिवसाच्या सगळ्या घडामोडी हालचाली बघितल्यात तर त्यांच्यात धुसमूस आहे की नाही, विसंवाद आहे की नाही, कोट्यावरून काय भांडणं होत आहेत हे सगळं आपल्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला समजतंय आणि अशा वेळेला भारतीय जनता पार्टी ही एकमेव पार्टी अशी की ज्यांच्यामध्ये एकवाक्यता आहे, एकमुखी मार्गदर्शन होत आहे आणि शिस्तीमध्ये 1% पण इकडे तिकडे होत नाही, दिलेल्या प्रेफरन्सप्रमाणे मतदान होणार आणि आपण बघाल की स्वयंशिस्तीनं भारतीय जनता पार्टीचं मतदान 0.% सुद्धा इकडे तिकडे होणार। त्यामध्ये आपण एकीकडे म्हणताय ते की आमच्यामध्ये विसंवाद नाही आणि येण्यामध्येच त्यांच्यामध्ये संवाद नाहीये, त्याशिवाय एकमेकांचा एकमेकांवर विश्वास नसल्या कारणानं कोट्याच्या बाबतीत एकवाक्यता तिघ मिळून होत नाही, प्रत्येकाला एकमेकांवर संशय आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की याच्यावरूनच त्यांच्यामध्ये काय चाललंय हे दिसतंय। याच्यामुळे काही आमदार तर ही परिस्थिती पाहून सुद्धा ॲडिशनल भारतीय जनता पार्टीला मतदान करतील। नेतृत्व आहे त्याच्यामुळे याचा धगाफटका होईल असं वाटतंय का, कारण की वेगवेगळ्या नेतृत्वांमध्ये समन्वय नाही? महाविकास आघाडीच्या एकत्रित विजयापेक्षा प्रत्येकाला आपल्या विजयाचं पडलेलं आहे। काँग्रेसचे त्या ठिकाणी असणारे उमेदवार हे त्यांच्या हायकमांडचे उमेदवार आहेत, त्याच्यामुळे ते सुरक्षित करणं अशा प्रकारचा आदेश आहे आणि त्याच्यामुळे त्यांना वाढीव मतं त्या ठिकाणी ते देणारच आहेत। राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल एक ताकदवान त्या ठिकाणी त्यांचे नेते आहेत, पवारसाहेबांचे विश्वासू आहेत, त्यांना मताचा कोठा त्या ठिकाणी वाढवला जाणार आहे, ज्याच्यावरनं मुख्यमंत्री आणि शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे आणि त्याच्यामुळे इथे कोण कोणाची काळजी घ्यायला बसलं नाही आणि त्या विपरीत भारतीय जनता पार्टी एक संघपणे निवडणूक लढवते आणि जिंकेल। पण एक ताजी अपडेट पाहूयात, एका उमेदवाराला 42 ऐवजी 44 मतं देण्याची रणनीती आखण्यात आलेली आहे सेनेचे संजय पवार, त्यामुळे अडचणीत येऊ शकतात। या घडीची मोठी अपडेट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कोटा वाढल्यानं सेना अडचणीत येण्याची शक्यता आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आपल्या मतांचा कोटा वाढवला आहे, 42 ऐवजी आता 44 मतं देणार असल्याची माहिती समोर येते आहे। काल या मुद्द्यावरून शिवसेना नेत्यांनी सुद्धा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती। काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे शिवसेनेची काहीशी पंचायत होऊ शकते, ऐनवेळी कोटा वाढवल्यानं सेना अडचणीत येण्याची शक्यता आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय, सेनेचा दुसरा उमेदवार म्हणजे संजय पवार हे अडचणीत येणार आहेत। मतदान सुरू झाल्यावर महाविकास आघाडीमध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे, रणनीतीमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे। काँग्रेस राष्ट्रवादीमुळे शिवसेनेची पंचायत झालेली आहे, ऐनवेळी कोटा वाढवल्यामुळे सेना अडचणीत येण्याची शक्यता आहे। संजय पवार हे शिवसेनेचे दुसरे उमेदवार आहेत, ते कदाचित त्यांना पहिल्या पसंतीची मतं कमी पडतील।